संदर्भात खूप महत्त्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शिक्षकभरती संदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळतील. अगदी तुमची जॉईनिंग होईपर्यंत या शिक्षक भरतीची जी प्रोसेस असणार आहे, या प्रोसेस संदर्भात वेळोवेळीच्या सर्व सूचना, वेळोवेळीच्या सर्व अपडेट, सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीची कुठलीच अपडेट मिस होणार नाही. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया आजची महत्त्वाची अशी अपडेट. पहा, या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवलेला होता चॅनलवरती, त्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे औरंगाबाद या ठिकाणी, यामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. आणि या याचिकेमध्ये जे विविध मुद्दे होते नॉर्मलायझेशन संदर्भात असो किंवा त्या याचिकेतील इतर मुद्दे, या मुद्द्यांसंदर्भात जी याचिक म्हणजे जी सुनावणी होती ती न्यायालयामध्ये आज रोजी 10 एप्रिलला होणार होती आणि ती झालेली आहे. त्यामध्ये काय निर्णय झालेला आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर ज्या याचिकेची सुनावणी आज होणार होती ती झालेली असून त्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची अशी नवीन तारीख देण्यात आलेली आहे, ती म्हणजे 24 एप्रिल. आता आज ज्या याचिकेची सुनावणी झालेली आहे या याचिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की शिक्षक भरती जी आहे ती NCT नियमानुसार करण्यात यावी आणि NCT नियमानुसार शिक्षक भरती करण्यासंदर्भात सरकारला आदेश देखील देण्यात आलेले असून या संदर्भात सरकारकडून जे आहे ते लेखी स्वरूपात निवेदन मागवण्यात आलेलं आहे. आणि जी पुढची शिक्षक भरतीची प्रोसेस असणार आहे ती होणार आहे, या ठिकाणी पाहू शकता, NCT नियमानुसार याचिका जी दाखल करण्यात आलेली होती ही याचिका ॲक्सेप्ट झालेली आहे. आणि या याचिकेचा आज जी सुनावणी होती यामध्ये NCT नियमाला धरून शिक्षक भरती करण्यात यावी असं सरकारला सुनावण्यात आलेलं आहे. लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या NCT नियमानुसार होणाऱ्या शिक्षक भरती संदर्भात लेखी स्वरूपात निवेदन किंवा लेखी स्वरूपात माहिती मागवलेली आहे सरकारकडून. ती म्हणजे 24 तारखेपर्यंत सरकारला यासाठी वेळ दिलेला आहे. आणि पुढची जी सुनावणी आहे या याचिकेसंदर्भातली ती येत्या 24 तारखेला होणार आहे. 24 तारखेनंतर याचा आपल्याला निकाल पाहण्यास मिळू शकतो. 24 तारखेला पुढील सुनावणी असणार आहे आणि त्यामध्ये नक्कीच एक चांगला निर्णय येईल अशी आपण अपेक्षा करूया. आत्ताची सर्वात महत्त्वाची अशी ही अपडेट आहे की जी 10 एप्रिलला सुनावणी होणार होती याचिके संदर्भात ती झालेली असून त्यामध्ये NCT नियमानुसार शिक्षक भरती करण्यासंदर्भात सरकारकडून लेखी निवेदन मागवण्यात आलेलं आहे. 24 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये काय नवीन निर्णय होतो, या सुनावणी संदर्भात पुढचे जे काही अपडेट असतील त्या पाहायचे असतील तर गरजेचं आहे सबस्क्राईब करून ठेवणं चॅनल. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भातल्या ऑफिशियल अपडेट तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळतील. 4 याचिका एकूण टेटच्या रिझल्टसंदर्भात, टेट संदर्भात दाखल झालेल्या आहेत. आणि यापैकी 1 याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि त्या याचिकेचा निकाल म्हणजे याचिकेची सुनावणी आज झालेली आहे आणि त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. 24 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या टेलिग्राम चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळत असते. तर नक्की टेलिग्रामचं जॉईन करा. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती, खूप महत्त्वाची अशी माहिती होती या याचिकेसंदर्भात. NCT नियमानुसार शिक्षक भरतीची जी प्रोसेस असेल ती होणार आहे. नक्कीच तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.